साधून डोंबिवलीकर शिवसैनिकांकडून आदिवासी पाड्यात नित्योपयोगी अन्नधान्याचा साठा आणि साहित्य गुरुवारी पाठवण्यात आले. शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. तर शिवसैनिकांनी गोळा केलेली 1.5 लाख रोख मदत देखील आदिवासी पाड्यातील गरजूंना वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. आदिवासी आणि दुर्गम भागात भूकबळींची संख्या वाढत असताना सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नसली तरी शिवसेनेने मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मदत करण्याचा विडा उचलला. त्यासाठी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे या दाम्पत्याने पुढाकार घेतलाय. पालघर डहाणू आणि विक्रमगड पट्ट्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने अत्यंत जटिल जीवन व्यतीत करत आहेत. 3000 किलो तांदूळ, 300 किलो तुरडाळ, 300 किलो तेल, कपडे आणि नित्योपयोगी वस्तूंनी भरलेला ट्रक या कार्यक्रमानंतर मार्गस्थ करण्यात आला. ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याने आवर्जून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे तर माझा वाढदिवस बॅनर लावून किंवा कोणते कार्यक्रम ठेवून मनोरंजनाचे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा आज जो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे तर दुष्काळग्रस्त भागामध्ये जा किंवा आदिवासी पाड्यांमध्ये जा जिथे लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं, तिथे समस्या निर्माण झालेल्या आहे तर त्यांना तिथे जाऊन तुम्ही मदत करावी. हाच माझा वाढदिवस साजरा करण्याचं खरं औचित्य तुम्ही साधाल आणि त्यांच्या या आव्हानानुसार आणि शिवसेना नेहमी जिथे कमी तिथे आम्ही आणि शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या गरिबांच्या मजुरांच्या पाठीशी शिवसेना असते म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी 3000 किलो तांदूळ, 300 किलो तुरडाळ, 300 किलो गोडे तेल, गहू, काही आर्थिक मदत अशा प्रकारचा मदत त्यांना देण्यासाठी आम्ही आदिवासी भागांमध्ये जाणार आहोत आणि त्या गरिबांना आम्ही मदत करणार आहोत. विशेष म्हणजे नगरसेवक म्हात्रे दाम्पत्याने स्वतःकडील 1 लाख रुपये रोख तसेच इतर दानशूर मित्रांनी जमा केलेले 50,000 रोख असे एकूण 1.5 लाख रुपयांची मदत थेट आदिवासी बांधवांपर्यंत त्यांच्या पाडे वाडी वस्त्यात जाऊन वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक म्हात्रे यांनी दिली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर न लावता त्या खर्चाची मदत गोरगरीब आदिवासी व मागास भागात जाऊन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आम्ही शिवसैनिक समस्त डोंबिवलीकर दानशूर व्यक्तीने प्रतिसाद दिलाय. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई टेक्स्ट. शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी.